पुन्हा आंदोलन सुरू केलं रस्ता रोको आंदोलन. तर मला असं वाटतं का आधी सूचना त्याच्यावर 6 लाख तक्रारी आलेल्या आहे, म्हणजे काही सूचना आलेल्या आहे आणि त्याला मला वाटतं मी सामाजिक न्याय सचिवाशी बोललो तर एका महिन्यामध्ये सगळ्या तक्रारीचं निवारण होऊन आधी सूचना लागू झाली तर सगळे सोयरे हा विषय लागू होईल. पण आता काल परवा जो मराठा म्हणून जो कायदा पारित झाला तर त्यापेक्षाही अधिक चांगलं होईल तो जेव्हा लागू होईल. आणि मला 100% गॅरंटी आहे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्यावर माझा खूप विश्वास आहे आणि हा मराठा हा कायदा लागू रहे होईल तो कोर्टातही टिकेल आणि कोर्टात टिकून मराठ्यांना वेगळं आरक्षण भेटेल. आणि मला वाटतं या सगळे OBC सोबतच ते आरक्षण अधिक महत्त्वाचं ठरेल, सगळ्यांना लाभदायक ठरू शकतं, या महाराष्ट्रातले वादही मिटू शकतं आणि निश्चित त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. वाटते काही वेळ आपण या सगळ्या अंमलबजावणीसाठी द्यावा. आंदोलन आपल्याला कधीही करता येतं. त्यांनी उपोषण मी मागंही म्हटलं होतं का त्यांनी उपोषण करू नये, कारण तसं शास्त्रही म्हणतं का उपोषण कोणं केलं पाहिजे. उपोषण पंडितानं केलं पाहिजे, पुजाऱ्यानं केलं पाहिजे, क्षत्रियानं उपोषण करू नये. क्षत्रियानं मैदानावर यावं, लढावं आणि म्हणून त्यांनी उपोषण न करता लढाई लढायचीच असेल तर ते रस्त्यावरची लढावी. प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं आहे की त्यांनी लोकसभेत जाऊन म्हणजे निवडणूक लढवावी अपक्ष जालन्यातून निवडून. आता प्रकाश भाऊचं काय मत आहे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे आणि जरांगे पाटलाचं व्यक्तिगत मत आहे ते लोकसभेत जावं का विधानसभेत जावं. आता असं सूचना किंवा मार्गदर्शन करणारा एवढा काही मी मोठा नाही आहे. बच्चू भाऊ त्यांनी जर तसा निर्णय घेतला तर बच्चू भाऊंची भूमिका काय असेल लोकसभेचा जर उमेदवार व्हायचा निर्णय घेतला त्यांनी जरांगेंनी? मला असं वाटतंय का जरांगे पाटलांनी लोकसभेपेक्षा विधानसभा लढवली पाहिजे. नाही माझं असं मत आहे का माझी सध्याची तरी भूमिका अशी आहे का थोडा 1-2 महिने म्हणजे आता एप्रिल महिन्यात आचारसंहिता संपतं आणि मे महिन्यापर्यंत ही सगळी कारवाई होऊन आपण सरकार पुढाकार घेईल. थोडा उसंत घ्यावी, छत्रपती पाठोपाठ लागोपाठ लगेच लढाया करायच्या नाही, थोडी अंगात ताकद येऊ द्यायची आणि अंगात ताकद आली का लढाई करायची. तर 2 महिने या सरकारवर विश्वास ठेवावा आणि 2 महिन्यापर्यंत जर काही झालं नाही तर मग मात्र बच्चू खोडचा पाठिंबा राहील. फक्त सगळे सोयऱ्याचा निर्णय हा तांत्रिकदृष्ट्या टिकणारा असेल का? मग टिकत ना की काय होतंय 2012ची अधिसूचना काय म्हणतं ते याच्यापेक्षा व्यापक आहे. 2012ची अधिसूचना ज्या किरण पाटील हायकोर्टात गेल्या होत्या आणि सर्वोच्च न्यायालयानं काही निर्देश दिले होते सरकारला त्याच्यात ते VJNT म्हणजे विमुक्त जाती जमाती आणि जमातीसाठी नाही आणि OBC साठी इतर मागासवर्ग जाती आणि VJNT साठी 2012ला जी अधिसूचना निघाली त्यांच्यात स्पष्ट म्हटलं आहे का जर एखाद्याजवळ कागदपत्र देण्यास असमर्थ असेल तो कागदपत्र देऊ शकत नसेल तर त्यांनी एका कागदावर शपथपत्र द्यावं. शपथपत्र दिल्यानंतर गृह चौकशी होईल आणि गृह चौकशीनंतर जातीचं प्रमाणपत्र गुणवत्तेवर दिल्या जाईल. आता हे एवढी व्यापक भूमिका आहे त्यानुसार ते भेटतात पण आखरी मला असं वाटते का त्याच्याही पे ही त्या मोठी व्यापकता आहे कुठल्याही जातीसाठी तो वापर होत नाही. अधिकारी टाळाटाळ करतं पण जातीचा दाखला देणं हा त्याचा अधिकार आहे, हक्क आहे. जातीचा दाखला नाकारण्यासाठी कारण द्यावं लागतं, देण्यासाठी काही कारण द्यावं लागत नाही. त्याच्यानं त्याची व्यापकता समजून जर ज्याला आता आम्ही जे VJNT दाखले माझ्या मतदारसंघात दिले ते शपथपत्रावर दिले, काहीच नव्हतं, भटकी जमात आहे, कुठं सापडत नाही, भेटत नाही, कागदपत्र सापडत नाही. आम्ही लिहून दिलं, त्यांनी चौकशी केली, चौकशीवर जातीचे दाखले भेटले. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.